स्कॉटलैंड मधील गोष्ट एक शेतकरी एकदा नेहमी प्रमाणे कामानिमित्त बाहेर पडला. रस्त्यात त्याला अचानक जोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. पाहतो तर एक छोटा मुलगा चिखलात अगदी गठ्यापर्यंत बुडालला. जीव वाचविण्यासाठी त्याची कॅविलवाणी धपट चालली होती. शेतकऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता आपली अवजारे खाली ठेवली आणि मुलाच्या दिशेने धाव घेतली. त्याने मुलाला नुसत्या चिखलातूनच नव्हे तर अक्षरशः मरणाच्या दारेतून बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या घरासमोर एक मोठी घोड्याची बगी येऊन उभी राहिली. त्या बगीतून एक अतिशय ऊंची कपडे घातलेला आणि उमदा माणूस उतरला. उतरल्यावर तो सरळ त्या शेतकऱ्याच्या घरात आला. तू माझ्या मुलाचे प्राण वाचविलेस म्हणून मला तुला हे बक्षीस द्यायचे आहे, असे म्हणून त्या श्रीमंत माणसाने त्याच्या समोर नोटाचे एक गलेल पुटके ठेवले. शेतकऱ्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. तितक्यात त्या शेतकऱ्याचा मुलगा बाहेर आला. हा तुझा मुलगा को? श्रीमंत माणसाने विचारले. हो, शेतकरी म्हणला. हे बघ, आता मी तुला जे सुचवते त्याला नाही म्हणू नकोस. या तुझ्या मुलाचं संपूर्ण शिक्षण मी करीन. त्याला असा माणूस बनवीन की तुला त्याचा अभिमान वाटेल. शेतकऱ्याला नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. मुलाच्या भल्यासाठी तो या गोष्टीला तयार झाला. शेतकऱ्याचा हा मुलगा म्हणजेच महान शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग, ज्या मुलाचे प्राण त्या शेतकऱ्याने वाचविले. तो मुलगा म्हणजे विन्स्टन चर्चिल, जो पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला. योगायोगाने विन्स्टन एकदा न्यूमोनियाने आजारी पडला असता त्याला पेनिसिलिन याच औषधाने बरे केले. याच औषधाच्या शोधासाठी अलेक्झांडर फ्लेमिंगला 1945 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. अलेक्झांडरचा जन्म 6 ऑगस्ट 1881 रोजी लॉकफील्ड स्कॉटलंड येथे झाला. त्याचे शिक्षण लंडन येथील सेंट मॅरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूल मध्ये झाले. पुढे त्याने सेंट मॅरीज हॉस्पिटलच्या संशोधन विभागात सुप्रसिद्ध जीवाणूशास्त्रज्ञ सर अमरोथ राईट यांच्या सहायक म्हणून काम केले. पहिल्या महायुद्धात आर्मी मेडिकल कोरच्या कॅप्टन म्हणून काम करताना त्याने अनेक सैनिकांना केवट जखमा चिघळल्याने व जंतुसंसर्ग झाल्यामुळे मृत्यू पावलाचे पाहिले. त्यानंतर त्याने सर्व लक्ष प्रतिजैविकांच्या संशोधनावर केंद्रित केले. पेनिसिलिन हे प्रतिजैविक त्याने पेनिसिलियम या बुरशीपासून केले. या त्याच्या संशोधनामुळे दुसऱ्या महायुद्धात तसेच आजपर्यंत लाखो लोकांचे प्राण वाचविले. 11 मार्च 1955 रोजी या महान संशोधकाचा मृत्यू झाला.